आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सर्कस म्हणजे आपल्याला आठवते ती तंबूमधील आलिशान खेळांची. सध्याच्या काळात सर्कस पाहायचे म्हणजे किमान 100 ते 200 रुपये तिकिटासाठी खर्च करावे लागतात. सर्कस म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते वेगवेगळे प्राणी पक्षी व रंगीबिरंगी वेशभूषेतील कसरतीचे खेळ करणारे कलाकार. मात्र केवळ पोटासाठी दिवसभर उन्हातान्हात आपली कसरतीची कला दाखवणारेही कलाकार आपल्या अवतीभोवती पाहावयाला मिळतात. नागपूरहून आलेल्या एका कुटुंबातील मुलीने रस्त्यावरच सर्कशीचा खेळ दाखवून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. 4 काठ्यांच्या दोरीवर ही मुलगी कसरत असलेला खेळ बघताना क्षणभर का असे ना पाहणाऱ्यांचे मन निश्चितच भारावून जाते. तिची कसरत पाहून अपसुकच काहींचा किशांकडे कल वळतो आणि कोणी 5 तर कोणी 10 रुपये त्या मुलीच्या हातात देतात. केवळ कुटुंबाच्या चरितार्थासाठी भर उन्हात जयसिंगपूर येथे रस्त्यावरच या मुलीने आपला कसरतीचा खेळ दाखवला आणि गावाकडे अजूनही रोजगार म्हणावा तसं मिळत नसल्याने गावोगावी फिरून खेळ करून पोट चालवत असल्याचे तिच्या भावाने यावेळी सांगितले. एका बाजूला ऐत खाऊंची संख्या वाढत असताना एका पारड्यात संपूर्ण संसार घेऊन चरितार्थासाठी आपली कसरत लोकांना दाखवण्याचा या मुलीस बघणाऱ्यांनी धन्यवादच दिले आहेत. जयसिंगपूरहून रमेश ढाले. Let me ask you.